महाराष्ट्र शासनानं गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची गळचेपी सुरू केली असून जिल्हा स्तरावरील 14 शालेय योजना रद्द केल्या असून शासनानं या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनानं गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची गळचेपी सुरू केली असून जिल्हा स्तरावरील 14 शालेय योजना रद्द केल्या असून शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारनं गेल्या आठवड्यात जिल्हा स्तरावरील एकूण 14 शालेय योजना रद्द केल्या. त्यासंदर्भात शासनाची आलेली परिपत्रके पाहता शासन गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना हळूहळू दर्जेदार शिक्षण नाकारत आहे असं दिसतंय. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया शाळा सुरू झाल्यानंतर पालकांमधून उमटतील, पण आज शिक्षण संस्था मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक तज्ज्ञ शिक्षण प्रेमी आणि लोकप्रतिनिधींमधून फारशा प्रतिक्रिया दिसत नाहीयेत. वास्तविक पाहता गेली 20-22 वर्ष गरिबांचे शिक्षण संपवण्याचं षडयंत्र रचलं जाते. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि शासनाच्या प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना याचा फटका बसणार आहे. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, लेखन साहित्य, मुलींसाठी उपस्थिती भत्ता अशा महत्वांच्या योजना रद्द केल्या आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी कराड येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. महाराष्ट्र सरकारनं गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची गळचेपी चालवलेली आहे. त्याचं कारण असं की जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांमधील ज्या विविध योजना गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश असेल, मुलींना उपस्थिती भत्ता असेल किंवा लेखन वाचन साहित्य असेल, अशा 14 योजना काल परवाच त्यांनी रद्द केल्या आणि काही योजनांची फेररचना करतायत. याचा अर्थ असा होतो की गरीब आणखीन मध्यमवर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनी जे जिल्हा परिषद शाळेसह इतर अनुदानित शाळेत जातात त्यांचं शिक्षण हे आता दुरापस्त होत चाललेलं आहे, अवघड होत चाललेलं आहे. दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा असा की ज्या अनुदानित शाळा विद्यालये वगैरे आहेत आणि त्या विद्यालयांच्यामध्ये गेली 7-8 वर्ष अनेक विषयाचे शिक्षक नाहीत, शिपाई नाहीत, कर्मचारी नाही आहेत, प्रयोगशाळा परिचर नाही आहेत आणि त्या शाळांचा गुणवत्ता जो दर्जा आहे तो खालावत चाललेला आहे. त्याचं कारण असं की शासनाला या ठिकाणी पैसे द्यावे लागतात, पगार द्यावा लागतो, म्हणून शासन इथं शिक्षक भरती कर्मचारी भरती करत नाही, टोलवाटोलवी करत असतं. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाचे पवित्र पोर्टल प्रणाली आणली शिक्षक आणि कर्मचारी भरती संदर्भात, त्यात फार मोठा भ्रष्टाचार हा अधिकारी स्तरावरती वगैरे झालेला आहे आणि ते काल परवाच उघड झालेलं आहे. सगळ्या प्रसिद्धी माध्यमाच्यातून त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे. तेव्हा सरकारने ही पवित्र पोर्टल प्रणाली त्वरित रद्द करावी आणि संस्थांना त्यांचे शिक्षक आणि कर्मचारी नेमणुकीचे अधिकार परत द्यावेत. त्याचबरोबर शासनानं गेल्या 12-13 वर्षाचं वेतनेतर अनुदान थकवलेलं आहे ते द्यावं आणि इथून पुढे नियमित वेतनेतर अनुदान द्यावं आणि संस्थांना शिक्षक वगैरे सगळी भरती करण्याची परवानगी पूर्वत मिळावी. म्हणजे महाराष्ट्रातलं शिक्षण हे प्रायव्हेट खाजगी शिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेच्या स्तरावरचं चांगल्या पद्धतीनं चालेल. सरकारने नवीन शैक्षणिक धोरणा चांगला प्रतिसाद देऊन अतिशय चांगले कायम त्या संदर्भातले बदल करून घेऊन आपल्या बजेटमधून 6% रक्कम खर्च करावी अशी माझी मागणी आपल्यामार्फत शासनाकडे आहे. शिक्षण प्रेमी आणि पालकांनीसुद्धा याबाबतीत जरूर लक्ष घालावं. धन्यवाद. अनुदान नाही भेटले तर पुढचे दिवस? हां, अनुदान जर आम्हाला भेटलं आणि पवित्र पोर्टल रद्द केली नाही तर आम्ही कोर्टाच्या मार्फत त्याच्यावरचा निर्णय आता लवकरच आम्हाला 3 आठवड्यात मिळेल तो घेऊ आणि येत्या काळामध्ये शासनाला असहकार्य करून पुढच्या ज्या येणाऱ्या परीक्षा आहेत त्या परीक्षावर निश्चितपणे आम्ही त्याच्यामध्ये बहिष्कार घालू. परंतु तोपर्यंत चर्चेच्या मार्गानं अधिकारी मंत्री यांना भेटून आणि आंदोलनाच्या मार्गाने काय होतं आहे का बघू, अन्यथा आम्ही परीक्षांच्यावर निश्चितपणे बहिष्कार घालू.